नाशिकचा काही भाग असेल, विदर्भातला काही भाग असेल, मराठवाड्यातला काही भाग असेल, सातत्याने आमच्याकडे फोन येत आहेत, सातत्याने लोकांच्या मागण्या येत आहेत, रेमडेसिवीर मिळत नाही आणि जिथे मिळत आहे तिथे काळा बाजार चाललेला आहे. तात्काळ या संदर्भात सरकारने ऍक्शन मोडमध्ये आलं पाहिजे. मला असं वाटतं की हे जे सगळे सरकारचे मंत्री वगैरे नुसते येऊन घोषणा करतात, भाषणं देतात आणि केंद्र सरकारकडे बोटं दाखवतात, त्यांनी किमान त्यांच्या जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर मिळेल या संदर्भातला प्रयत्न केला पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना आहे, पण जवळजवळ 10-12-15 स्टेट्स अशी आहेत की ज्या स्टेटमध्ये तुलनेनं तेवढा कोरोना नाही आहे, त्या स्टेटमध्ये रेमडेसिवीर आहे, तिथनंही पुरवठा आपल्याला मागवला जाऊ शकतो. जर पालकमंत्र्यांनी कॉर्डिनेट केलं, थोडंसं त्यात मध्यस्थी केली तर पटकन हा पुरवठा येऊ शकतो, पण याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर, बेड बाबत पण तशी स्थिती आहे, बेकीकडे बेड उपलब्ध करून देतील जातील असं मुख्यमंत्र्यांकडनं आणि सगळ्या सरकारकडनं सांगितलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनचे हे उपलब्ध नाही, अशाही तक्रारी येतात महाराष्ट्र. हे खरंच आहे. आता महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटर्स यांची प्रचंड कमतरता आहे, आणि व्हेंटिलेटरपेक्षाही आत्ता ऑक्सिजनेटेड बेड्स हे वाढवण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे लॉकडाऊनचं तत्व काय आहे, तर ज्या काळात पहिल्यांदा आपण लॉकडाऊन केला होता त्यावेळेस करण्याचं कारण हे होतं की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर स्टेपअप करायचं होतं. आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर स्टेपअप करण्याचा विचारच करत नाही आहे, त्या संदर्भातली कुठलं धोरणही नाही आहे. आणि विशेषतः एक गोष्ट मी सरकारला सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतो की मुंबई आणि पुणे ही आमची महत्त्वाची शहरं आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण मुंबई पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र आहे ना, आणि मुंबई पुण्याच्या बाहेरचा महाराष्ट्राची संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही 100% सरकारवर डिपेंडेंट आहे. मुंबई महानगरपालिका सक्षम आहे, त्याची स्वतःची आरोग्य व्यवस्था आहे, इतर महानगरपालिकांची नाही आहे. त्या ठिकाणी 100% आरोग्य व्यवस्था ही सरकारच्या हाती आहे. आता त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था स्टेपअप करण्याकरता, इन्फ्रास्ट्रक्चर रॅम्पअप करण्याकरता सरकारने जर लक्षच घातलं नाही, सरकारने इन्सेंटिव्ह दिला नाही किंवा सरकारने जर वित्त पुरवठा केला नाही, हे रॅम्पअप होणार नाही. मला चिंता आजची नाही आहे, मला चिंता 10 दिवसानंतरची आहे, 15 दिवसानंतरची आहे. तुम्ही लॉकडाऊन केलं काय नाही केलं काय, जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं नाही तर 15 दिवसांनी महाराष्ट्रात काय अवस्था असणार आहे, हे खरं म्हणजे त्याचा विचार देखील मला या ठिकाणी करणं कठीण वाटत आहे. म्हणून मला हात जोडून सरकारला विनंती करायची आहे की तात्काळ प्रत्येक जिल्ह्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर रॅम्पअप करण्याच्या दृष्टीने सरकारने कारवाई करावी. सर, दोन प्रश्न. गेल्या वर्षीपासून विजेचा मुद्दा मोठा तापतोय, ऊर्जामंत्र्यांनी नागरिकांना असं आवाहन केलंय की तुम्हीच रिडिंग घ्या आणि तुम्हीच बिल भरा. दुसरा मुद्दा, अनिल देशमुख प्रकरणामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जात आहे, राज्य सरकारने एका व्यक्तीच्या प्रकरणात स्वतः सुप्रीम कोर्टात जाणं हे कितपत योग्य आहे? पहिला जो विषय आहे त्यात मी पुन्हा सरकारला निवेदन करू इच्छितो की आता तुम्ही इतकं लॉकडाऊन केल्यानंतर पुन्हा 20 बिलांची सक्ती ही आता सरकारने बंद केली पाहिजे. 5,000 कोटी रुपये अतिरिक्त वसुली गेल्या वर्षीच्या आणि त्याच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत सरकारने केलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ही सावकारी वसुली आता झाल्यानंतर तरी सरकार थोडं थांबलं पाहिजे. आणि तुम्ही एकीकडे सगळं बंद करताय, हॉटेल बंद करताय, दुकानं बंद करताय, रेस्टॉरंट बंद करताय, छोट्या व्यापाऱ्यांना बंद करताय, केश कर्तनालय बंद करताय आणि त्यांना सांगताय बिल भरलं नाही तर तुमचं आम्ही विजेचं मीटर कापणार आहोत, हे अतिशय चुकीचं आहे. आपण कल्याणकारी राज्य म्हणतो, लोकांचं राज्य म्हणतो, लोकांच्या दुःखामध्ये मदत करायच्या ऐवजी त्या दुःखात भर घालण्याचं काम हे सरकारने पूर्णपणे बंद केलं पाहिजे. अनिल देशमुखांच्या केसमध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार अशा प्रकारच्या बातम्या मी देखील पाहत होतो. आता गेलाय की नाही मला माहिती नाही, पण मला जी काही माहिती मिळाली, मी त्याची सत्यता तपासलेली नाही आहे, पण मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाने स्पष्ट अभिप्राय याच्यावर दिला आहे की हा व्यक्तिगत त्यांचा विषय आहे, हा राज्य सरकारचा विषय नाही आहे, त्यामुळे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जाणं योग्य होणार नाही असं लॉ अँड ज्युडिशरीने सांगितल्याचं मी त्या ठिकाणी माहिती घेतली आहे. तर मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे आव्हान ठेवलेलं आहे की परमबीर सिंग यांच्यावर पूर्णपणे ठपका ठेवला आहे, त्याचा त्यांनी काय अहवाल दिला याची मला माहिती नाही. अहवाल दिला असेल तर त्याच्यावर काय कारवाई करायची तर सरकारने ठरवावं. आणि समजा त्या संदर्भात परमवीर सिंगांवर काही त्यांचे आरोप असतील, त्यांनी त्यांना सांगावे, ते त्याचं उत्तर देतील. माझं म्हणणं एवढंच आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, फक्त जी मूळ गोष्ट आहे त्या मूळ गोष्टीकडे तुम्ही का दुर्लक्ष करता, त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न का करता? पहिल्या दिवशीपासनं वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांनी का केला या सवालाचं उत्तर अजून मिळालेलं नाही.